सोमवारी 18 सप्टेंबर पासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनाची सध्या सर्वत्र प्रचंड चर्चा सुरू आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण हे अधिवेशन सर्वात कमी कालावधीचं त्याचबरोबर विशेष असं अधिवेशन आहे. त्याचबरोबर याच अधिवेशनादरम्यान गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेच्या नवीन इमारतीमध्ये संसदेचं कामकाज देखील सुरू करण्यात आलंय. तर संसदेच्या या नवीन इमारतीमध्ये संसदेचं कामकाज हे महिला आरक्षण या विधेयकाच्या मांडणीने सुरू झालंय. त्यामुळे आता आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की नारी शक्ती वंदन अर्थात महिला आरक्षण विधेयक नेमकं काय आहे, त्याचबरोबर या विधेयकाच्या मंजुरीनंतर कोणकोणते बदल होणार, जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर. सुरुवातीला पाहूयात हे विधेयक नेमकं काय आहे. या विधेयकाचं नाव हे नारी शक्ती वंदन असं असून यामध्ये लोकसभा त्याचबरोबर विधानसभेमध्ये महिलांना 33% किंवा 1/3 जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अँग्लो इंडियन समाजासाठी असलेल्या 33% आरक्षणाच्या कोट्यामध्ये देखील उप आरक्षण देण्याची तरतूद आहे. तसेच प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकांनंतर राखीव जागा फिरवल्या जाव्यात असा देखील प्रस्ताव या विधेयकामध्ये मांडण्यात आलाय. हे आरक्षण जनतेतून थेट निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाच लागू असेल, म्हणजेच ते राज्यसभा आणि राज्यातील विधान परिषदांना लागू नसणार आहे. तब्बल 15 वर्षांसाठी हा कायदा अस्तित्वात असेल. त्याचबरोबर संसद तसा प्रस्ताव पास करून हे आरक्षण वाढवू देखील शकते. आता पाहूयात या आरक्षणाची अंमलबजावणी नेमकी कधी होणार. तर या आरक्षणाची अंमलबजावणी ही जनगणना आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर लागू होणार आहे. कारण 2024 सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी जनगणना त्याचबरोबर मतदारसंघाची पुनर्रचना करणं अशक्य आहे. त्यामुळे हा कायदा 2029 सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी लागू होईल असं देखील स्पष्ट होत असल्याचं चित्र आहे. किंवा 2029 सार्वत्रिक निवडणुकांच्या अगोदर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील हे विधेयक लागू केलं जाऊ शकतं. आता पाहूयात या विधेयकाच्या मंजुरीनंतर कोणकोणते बदल होणार आहेत. लोकसभेमध्ये सध्या 82 महिला खासदार आहेत आणि जर हे विधेयक मंजूर झालं तर त्यानंतर आपल्याला लोकसभेमध्ये तब्बल 181 महिला खासदार पाहायला मिळतील. म्हणजेच पुढील लोकसभा निवडणुकीनंतर सभागृहातील प्रत्येक तिसरी सदस्य ही महिला असेल. तसेच या विधेयकानुसार लोकसभा त्याचबरोबर राज्यातील विधानसभामध्ये असलेल्या जागा ह्या 1/3 महिलांसाठी राखीव असतील. या जागा संसद आणि राज्यातील विधानसभांमध्ये रोटेशन पद्धतीने राखीव ठेवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी असलेल्या आरक्षणाच्या कोट्यात देखील 1/3 जागा या त्याच गटातील महिलांसाठी राखीव असतील. तर ही व्यवस्था 2 सार्वत्रिक निवडणुकांसाठी असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकीनंतर या राखीव जागा बदलल्या जाणार आहेत. तसेच या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर संसदेतील 1/3 जागा या वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मात्र मंडळी, गेल्या 27 वर्षांपासून रखडलेलं हे महिला आरक्षणाचं विधेयक संसदेत जरी मांडलं गेलं असलं किंवा मंजूर जरी झालं तरी देखील ते प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी 2029 उजाडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला या महिला आरक्षण विधेयकाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.